एसआरडीपी उपचार पद्धतीमध्ये एकूण चार स्तरांवर उपचार केले जातात. पहिल्या टप्प्यामध्ये डिटॉक्सिफिकेशन केलं जातं. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय? गुडघ्यामध्ये जे वंगण कमी झाल्यानंतर जे विषद्रव्य किंवा टॉक्सिन्स याला आपण म्हणतो जे येऊन साठलेले असतात, ज्यामुळे सूज येणं, गुडघा आखडणं या प्रकारची लक्षणं निर्माण झाली असतात, ती टॉक्सिन्स कमी केले जातात. यासाठी साधारणपणे 10 ते 30 दिवस एक वैशिष्ट्यपूर्ण उपचार पॅरास्पेशलिटी क्लिनिक्समध्ये केले जातात. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये गुडघ्याला स्ट्रेनिंग देण्यासाठी, गुडघ्यामधले स्नायू जे आहे त्यांची बळकटी जी कमी झालेली आहे ती बळकटी परत प्राप्त करून देण्यासाठी स्ट्रेनिंग नावाचे फिजिओथेरपीचे वैशिष्ट्यपूर्ण उपचार या गुडघ्या दुखीच्या पेशंटमध्ये केले जातात. तिसऱ्या टप्प्यामध्ये रूट कॉज रिमूव्हल, म्हणजे गुडघे दुखीला मेन कारण आहे की चयापचय क्रियेमध्ये झालेला बिघाड, ज्यामध्ये गुडघ्यामध्ये वंगण बनण्याची प्रक्रिया थांबून अनावश्यक चरबी बनत असते, तर ही प्रक्रिया दुरुस्त केली जाते. आणि चौथ्या टप्प्यामध्ये रिजनरेशन, ज्यामध्ये गुडघ्यामध्ये आत वंगण बनण्याची प्रक्रिया परत चालू करण्यासाठी रंध्र ओपन केली जातात. आणि त्यानंतर गुडघ्यात वंगण वाढवणारी वैशिष्ट्यपूर्ण अशी आयुर्वेदिक औषधी तूप किंवा तेल यांच्यापासून बनवलेल्या कॅप्सूल्स आम्ही देतो. यामुळे गुडघ्यांमधली जी डॅमेज झालेली असते, गुडघ्यामधली रचना रिपेअर व्हायला मदत होते. या संपूर्ण उपचार पद्धतीचा साधारणपणे कालावधी हा 3 ते 6 महिन्याचा असू शकतो. यामध्ये तुमच्या गुडघ्यामध्ये ऑपरेशन ज्यावेळी सांगितलं असतं त्यावेळी ज्या हालचाली करण्यामध्ये त्रास होत असतो, त्याचबरोबर जिना चढणे, उतरणे, खाली बसणे या गोष्टींवर ज्यावेळी त्रास होत असतो, तर या सगळ्या गोष्टींवर मात करून तुमचे गुडघे अधिक चांगल्या पद्धतीने परत कार्यान्वित होतात. अच्छा, एकूणच शस्त्रक्रिया टाळून आपल्याला गुडघे परत आहे त्या स्थितीत आणता येतात अशी ही उपचार पद्धती आहे.